नमस्कार मित्रांनो, स्टार अँबॅसेडरच्या गणपती विशेषवृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या वेळेस तुम्ही अपर्णाजींना गणपतीची मूर्ती करताना बघितलं होतं. आता आपण त्यांचं मूर्तीकाम पूर्ण झालं आहे आणि कलरिंग चालू आहे, कलरिंगचं काम सध्या चालू आहे, ते आपण आता बघणार आहोत. त्याच्यात असं सिल्कचा जो किंवा पैठणीला जसा फिरता रंग असतो तसा रंग मला अपेक्षित होता, म्हणून मी दोन एकच पर्पल कलरचे चा रंग शेड न वापरता दोन शेड्स घेतल्या, पिंक आणि ब्लू. शाळेत जे शिवणकला शिकलो त्याचा फायदा साठी हा लोड तयार करते टेकून बसण्यासाठी. म्हणून लोड आता माझा तयार झालाय, त्याला गोंडे वगैरे लावून जरा सजवलाय छान, आणि पण सगळे एकदा दागिने वगैरे घालते आणि मग आपण हा लोट ठेवूया सगळ्यात शेवटी. हे बाप्पासाठी दागिने पण मी तयार केलेत घरीच. आपली लेस जी येते आपण ब्लाऊजला ड्रेसला शिवताना जी लावतो, त्यांनी हे दागिने तयार करते, म्हणजे आपल्या हवे त्या साईजचे आपल्याला करता येतात. असे मी हे गळ्यातलं हातातलं सगळे दागिने वेगवेगळ्या लेसने तयार केलेत, तर आता मी ते त्यांना घालायला सुरुवात करते. पण बाजारात जे तयार दागिने मिळतात ते स्पेसिफिक साईजचे असतात, ते माझ्या मूर्तीला बसतीलच असं सांगता येत नाही, म्हणून मी घरीच दागिने तयार करते माझ्या मूर्तीच्या साईजप्रमाणे. तयार चेन आहे, गोफ म्हणता येईल चेन पेक्षाही, आणि ही मोत्याची माळ. दागिने सगळे घालून झाले, आता फक्त ती जरा ऍडजस्टमेंट करते सगळ्यात शेवटी एकदा शेला घालून झाल्यावर, आणि मग आणि हा टेकायला बाप्पाला लोड. पीळच गेला ॲक्च्युली लागण्याच, असं आपला बाप्पा मस्त श्रीमंत वाटतोय. आपल्या बाप्पाला सगळे दागिने घालून झालेले आहेत, तर अगदी श्रीमंत पेशवाई थाटातला बाप्पा झालेला आहे आपला, आणि आता फक्त शेला घालायचा बाकी आहे आणि त्याचा आवडता मोदक हातात देणार आहे मी. पण एकदा शेला आधी घालते आणि मग मोदक देते. अतिशय नाजूक हाताने या गोष्टी करायला लागतात, कारण अगदी शेवट शेवटचं काम बाकी राहिलेलं असतं. ते शेवटचा टचअप, बाप्पाचा आवडता मोदक. मूर्ती पूर्ण तयार आहे. मला तुम्हाला एक सांगायचं वाटते की अपर्णाजींचं खरं प्रोफेशन जे आहे ते सिनेमाटोग्राफर आहेत त्या,
आणि तरी सुद्धा ते त्यांची हॉबी पहिल्यापासून जोपासत आहेत. ते आता त्यांनी गेली 12 वर्ष वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती करत आहेत आणि असं नाही आहे की त्यांनी कुठे मूर्ती पेपरमध्ये बघून किंवा कुठेही केली आहे. त्यांनी ती मूर्ती इमॅजिन केली आहे आणि त्या मूर्तीची पोज सुद्धा त्यांनी स्वतः इमॅजिन करून ठरवले की मूर्तीची पोज कशी असणार आहे, मूर्ती कशी बसलेली असणार आहे. तर तो आता आपण अजिंशी बोलूया की त्यामागे त्यांची नेमकी भावना काय होती की मूर्ती करण्यामागे. अपर्णाजी, तुमची मूर्ती आता पूर्ण तयार झाली आहे आणि उद्या मूर्ती तुमच्याकडे घरी विराजमान होणार आहे. आणि छोटी निवड पार्वती पण मूर्ती केली की नाही? पार्वती, हा पार्वती मूर्ती केली असतो. पार्वतीला कंटाळा आलाय. पार्वतीला तर झोप आली ऍक्च्युली. कारण दिवसभर ती मूर्ती करते माझ्या बरोबर आणि अख्खं घर समीर इथं नाहीये, पण माझी मोठी मुलगी सरस्वती तिने तिचा एक गणपती केलाय आणि पार्वती आणि मी तिघी मूर्ती करतोय दुपारपासून. ऍक्च्युली गेले 12 दिवस मी मूर्ती करते, 2 आठवडे म्हणता येईल, पण शूटिंग मधून जास्त वेळ नव्हता मिळत. रोज 1 तास 2 तास जेवढा वेळ मिळेल तेवढ्यात मी हे करत होते. मला सांगावंसं वाटतं की ही एक हा एक खूप छान छंद होऊ शकतो. निदान वर्षात ना एकदा आपल्याला नक्की एवढा वेळ बाप्पासाठी किंवा स्वतःसाठी काढता येईल आणि तो नक्की काढावा. त्यातून खूप मोठा आनंद मिळतो असं मला वाटतंय. आणि मला वाटतं स्पेशली नंदजी मुलींसाठी बायकांसाठी सांगावं असं वाटतं की त्यांच्यासाठी आपण मागच्या वेळी बोललो तसं खरंच खूप सोपं असं आहे. कारण त्यांच्या हातात ती उपजती कला असते. आपल्या स्वयंपाकामध्ये सुद्धा इतकी कलाकुसर आणि सुंदर आपण मागच्या वेळी बोललो तसं गोष्टी करायला लागतात. हा उकडीचा मोदक असतो तो करणं ही सुद्धा एक मोठी कला आहे आणि ती ज्या गृहिणीला ज्या स्त्रीला येते किंवा पुरुषांना सुद्धा आजकाल नक्की काही पुरुष सुंदर मोदक करतही असतील कदाचित. सगळ्यांनी गणपती करून बघा मातीचा आणि मातीचाच करा, अतिशय मजा येईल. त्यानिमित्ताने मातीत खेळता येईल लहान मूल होऊन आणि खूप मजा घेता येईल. तर नक्की 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 एकदा आवर्जून करून बघा की जमतंय का. त्या दिवशी मूर्ती करताना आपण यांच्या बरोबर त्यांची मोठी मुलगी सरोज सुद्धा बसली होती मूर्ती करण्याकरता आणि तिने सुद्धा गणपतीची मूर्ती पहिल्यांदा केली होती. तर आपण आता ती मूर्ती पण बघायची इच्छा भरपूर झाली आहे मला. ही छोटी जी आहे खाली ही सरस्वतीची मूर्ती आहे. तिने लिटरली 2-3 दिवसात केली. परीक्षा संपल्यावर तिने चालू केली आणि पूर्ण केली. आज तिची मूर्ती पूर्ण झाली आणि मूर्तीला जे कलर कॉम्बिनेशन केलं आहे सरस्वतीने ते तुम्ही सांगितलं का? तिने स्वतःहून केलंय? तिनेच केलं. मी अजिबात या गणपतीच्या बाबतीत तिला काहीच सांगितलं नाही कसं कर काय कर. पण मला बघून फार बरं वाटतंय की ते प्रपोर्शन जे आहे की हात पाय डोकं आणि ह्या सगळ्याचं मिळून जे प्रपोर्शनेट मूर्ती तिच्या हातून घडली आहे आणि ते सुद्धा शाडूच्या मातीचा आणि आम्ही सगळ्यांनी मिळून घरी तयार केलेल्या अशा 2 मूर्ती उद्या विराजमान होत आहेत. त्यामुळे मला मी स्वतःच खूप खुश झाली आहे. मित्रांनो, 64 कलांकारी असलेला गणपती बाप्पा उद्या विराजमान होत आहे स्वामी धर्माधिकारी यांच्या घरी. स्वागत करूया गणपती बाप्पाचे. गणपती बाप्पा मोरया.